hello friends welcome back to my channel tech academy i am recommending you to go by playlist option to watch the videos i first recommend you to watch this first video like what are we going to learn in this year so basically this video tells you about like what you are going to learn this year and again you can then move

so that is how we basically classify these communication systems so let's start with what is simplex so from this figure we can figure out like what is simplex so first figure tells us like there is a transmitter or sender and at the other end there is a receiver or a recipient तर सिम्प्लेक्स कम्युनिकेशन सिस्टीममध्ये काय होतं जो ट्रान्समीटर असतो तो फक्त कम्युनिकेशन इनिशिएट करू शकतो म्हणजे फक्त एकच ट्रान्समीटर असतो आणि एकच रिसिवर असतो सो हिअर इन सिम्प्लेक्स देर इज ओनली वन ट्रान्समीटर अँड अदर वन इज रिसिवर धिस रिसिवर कॅनॉट सेंड डेटा बॅक टू द दिस ट्रान्समीटर ऑफ सेंडर सो दॅट इज वाय वी कॉल इट ॲज अ सिम्प्लेक्स कम्युनिकेशन बेसिकली दिस इज Only a one way communication. Then the second type is half duplex. In this communication, basically the transmitter and receiver both can send data. This is a two way communication, but only one can send data at a time. Means what? Let's say this sender is sending data on this communication channel. Then

डेटा रिसीव करेल आणि ज्यावेळेस हे कम्युनिकेशन चॅनल फ्री होईल त्याच वेळेस हा दुसरा जो कम्युनिकेटर आहे तो त्याचं ट्रान्समिशन चालू करेल आणि मगच या पहिल्या रिसिपेंटला तो डेटा रिसीव होईल सो दॅट इज वाय वी कॅन से दिस इज अ हाफ डुप्लेक्स सिस्टीम वेअर द कम्युनिकेशन चॅनल इज शेअर्ड बाय बोथ द ट्रान्स रिसिवर्स अँड द थर्ड वन इज फुल डुप्लेक्स फुल केस केसमध्ये काय होतं की जे कम्युनिकेशन चॅनल हाफ डुप्लेक्समध्ये देर वॉज अ सिंगल चॅनल राईट बट इन केस ऑफ फुल डुप्लेक्स इथे आपल्याला ट्रान्समिशन चॅनल्स और कम्युनिकेशन चॅनल्स आर डिफरंट सो फॉर सेंडिंग अँड रिसिव्हिंग ऑफ दिस फर्स्ट वी कॅन से पेअर सो दिस ट्रान्समिटर रिसिवर पेअर हॅज इट्स ओन कम्युनिकेशन चॅनल

म्हणजे हे इंडिपेंडंटली कधी त्यांचं कम्युनिकेशन रिसेप्शन स्टार्ट करू शकतात म्हणून हे फुल डुप्लेक्स आहे म्हणजे याच्या या, या केसमध्ये हाफ डुप्लेक्स सारखं कुणाला वेट करण्याची गरज नाही म्हणजे याचं या दोघांचं कम्युनिकेशन एंड होतं आहे याची वेट करण्याची कुणाला गरज नाही मी हा इंडिपेंडंटली त्याचं कम्युनिकेशन इनिशिएट करू शकतो सो धिस इज फुल डुप्लेक्स सो वॉट आर एक्झाम्पल्स ऑफ दिस सिम्प्लेक्स कम्युनिकेशन सिम्प्लेक्स कम्युनिकेशनचं एक्झाम्पल जर बघितलं तर टी व्ही ब्रॉडकास्टिंग और रेडिओ ब्रॉडकास्टिंग टे स्टेशन याच्यामध्ये काय होतं की ए टी व्ही आणि किंवा रेडिओ ब्रॉडकास्टर असेल किंवा एफ एम ब्रॉडकास्टर असेल तर हे जे काही त्याचं टी व्ही स्टेशन असेल किंवा एफ एम स्टेशन असेल हा याचा जो काही डेटा असेल व्हिडिओ ऑडिओ सिग्नल्स हे त्याच्या ट्रान्समिशन स्टेशनद्वारे ते एअरवरती ट्रान्समिट करतात आणि जो काही रिसिपियंट असेल म्हणजे आपला टी व्हीचा रिसिव्हर असेल किंवा एफ एम ए एम रिसिव्हर असेल रेडिओ रिसिव्हर तरी हे जे सिग्नल आहे ते कॅप्चर करतात आणि त्याचं जे काही व्हिडिओ ऑडिओ सिग्नलमध्ये कन्वर्जन करतात सो दिस so, इज ओन्ली अ वन वे कम्युनिकेशन म्हणजे टी व्ही ट्रान्समिटर स्टेशनपासून जो डेटा आहे तो टी व्ही युनिटपर्यंत किंवा ए एम एफ एम रिसिव्हरपर्यंत रिसीव्ह रिसीव होत असतो आपण टी व्हीकडनं किंवा एफ एम आपला जो घरातील जो असेल तो टी व्ही सेट असेल किंवा एफ एम किंवा ए एम रिसिवर आहे तो बॅक टू टी वी ट्रान्समिटर डेटा कधी सेंड करू शकत नाही दिस इज ओनली वन वे कम्युनिकेशन अनादर एक्झाम्पल इज अवर कीबोर्ड ऑर माऊस सो द कीबोर्ड ऑर माऊस इज ओनली टू गिव्ह द इनपुट टू आवर सी पी यू सो फक्त जे काही की इव्हेंट्स असतील किंवा जो माऊस इव्हेंट्स असतील ते इव्हेंट्स वन वे फक्त सी पी यूकडे ट्रान्समिट होतात सेम एक्झाम्पल टी व्हीचा रिमोट असेल आपण रिमोटने टी व्हीला सिग्नल पाठवू शकतो पण टी व्हीकडनं रिमोटला सिग्नल पाठवू शकत नाही सो धिस इज अगेन अ सिम्प्लेक्स कम्युनिकेशन देन अनादर वन इज हाफ डुप्लेक्स स हॉप डुप्लेक्समध्ये आपण बघितलं की फक्त एकच एका वेळेस कम्युनिकेशन इनिशिएट करू शकतो म्हणजे जरी दोघंही एकमेकांना डेटा पाठवू शकत असले तरी एका वेळेस एकच जण बोलू शकतो मग याच्यामध्ये आपण जर बघितलं की हा जो मीडिया आहे हा मीडिया टी एक्स आणि आर एक्समध्ये म्हणजे ट्रान्समिशन आणि रिसिवरमध्ये कॉमन आहे म्हणजे जर दोन्ही डेटा ॲट अ टाइम याच्यावरती जर आले तर त्याला म्हणजे ना आर एक्सला व्यवस्थित डेटा कळेल ना टी एक्सला जो काही डेटा सेंड केला जातो तो याच्या रिसिवरला कळेल सो इट विल बी अ नॉईज ऑर गार्बेज डेटा वी कॅन से त्याच्यामुळं हाफ डुप्लेक्समध्ये ॲट अ टाइम एकच कम्युनिकेशन इनिशिएट करेल म्हणजे आता समजा मायक्रोफोनने जो ऑडिओ सिग्नल आहे तो इकडे ट्रान्समिट होईल तर याचा जो रेसिपियंट आहे तो तो रिसिव्ह करेल आणि तो ऑडिओ डेटा इथं आपण रिसिव्ह करू शकेल आणि ज्यावेळेस हे चॅनल फ्री होईल त्याच वेळेस इकडे हा डेटा ट्रान्समिट करू शकतो दुसरा पेयर जो आहे तर याचं एक्झाम्पल कुठलं तर जे सिक्युरिटी पर्सनल असतात म्हणजे पोलीस किंवा आर्मीमध्ये किंवा आणखीन प्रायव्हेट सिक्युरिटी जे पर्सनल आहे ते देखील वॉकी टॉकीचा यूज करतात तर त्याच्यामध्ये ते त्यांच्याकडे एक स्विच असतं त्या स्विच ज्यावेळेस ते जावेश प्रेस करतात त्यावेळेस ते ट्रान्समिट मोडमध्ये जातं आणि ज्यावेळेस ते टी व्ही ते जे काही बटन रिलीव करतात त्यावेळेस तो त्यांचा जो काही हा जो सेट आहे तो रिसिवर मोडमध्ये जातो म्हणजे ज्यावेळेस त्यांना बोलायचं असेल त्यावेळेस बटन प्रेस करणार त्यांचा ऑडिओ ते ट्रान्समिट करणार त्याच्यानंतर बटन ते रिलीज करणार मग त्याच वेळेस त्यांना ऑडिओ जो आहे तो रिसीव्ह होणार सो दिस इज अ हाफ डुप्लेक्स कम्युनिकेशन अँड अनादर एक्झाम्पल इज देर इज अ प्रोटोकॉल वी कॉल इट ॲज आय टू सी ऑर इंटर इंटिग्रेटेड सर्किट प्रोटोकॉल सो दिस इज मोस्टली यूज इन एम्बेडेड सिस्टीम्स अँड अवेलेबल इथ मोस्ट ऑफ द रिसेंट मायक्रो कंट्रोलर्स सो याच्यामध्ये मास्टर आणि स्लेव हे दोघेजणं असतात तर ही दिस लाईन दिस एस सी एल इज अ सिरियल कम्युनि सिरियल क्लॉक ही सिंक्रोनायझेशनसाठी जनरली यूज केली जाते याच्यावरती क्लॉक पल्सेस असतात बट ॲक्च्युअल जो डेटा आहे हा डेटा या लाईनवरती ट्रान्समिट रिसीव होत असतो सो धिस इज सिरियल डेटा लाईन सो याच्यावरती दिस इज अ बाय डायरे बाय डायरेक्शनल बट आयदर ओनली मास्टर कॅन ट्रान्समिट डेटा ॲट अ टाईम ऑर स्लेव्ह कॅन सेंड डेटा

याच्यामध्ये आपण जर बघितलं की हा जे काही मायक्रोफोन किंवा इयरफोन आहे तर त्या हा जो त्याच्यामध्ये हा ब्लॉक आहे टेलिफोन तर याचं काम आहे की याचं जे काही डेटा आहे दोन्ही ते दोघांचं मल्टिप्लेक्सिंग करून ह्या लाईनवरती ट्रान्समिट करणं आणि इकडे जो रेसिपियंट असेल त्याचं काम काय की जो मल्टिप्लेक्स होऊन आलेला डेटा आहे तो डेटा काय करायचा बोथ त्याचा मायक्रोफोन आणि इयरफोनला तो डेटा मीन्स मायक्रोफोनकडनं डेटा घ्यायचा आणि इयरफोनला डेटा ट्रान्समिट करायचा तर याच्यामध्ये मल्टिप्लेक्सिंगचा यूज केलेला असल्यामुळे ॲट अ टाइम दोन्ही पण म्हणजे हा ट्रान्समीटर देखील बोलू शकतो आणि हा ट्रान्समीटर देखील डेटा सेंड करू शकतो सो दिस इज फुल डुप्लेक्स कम्युनिकेशन वेअर बोथ कॅन टॉक सायमल्टेनियसली सो एक्झाम्पल आहे त्याचे आर एस टू थर्टी टू सिरियल कम्युनिकेशन अगेन एम्बेडेड सिस्टीममध्ये याचा मोठ्या प्रमाणात यूज केला जातो याच्यामध्ये ट्रान्समिशनसाठी सेपरेट चॅनल आहे आणि रिसेप्शनसाठी अगेन सेपरेट चॅनल आहे तर याचा जो काही ट्रान्समीटर आहे तो याच्या रिसिपियंटला डायरेक्टली कनेक्टेड असतो ओवर युजिंग द वायर आणि हा इकडचा पहिला जो ट्रान्समीटर आहे तो दुसरा रिसिपियंटच्या एक्सला डायरेक्टली कनेक्टेड असतो सो जर याला बोलायचं असेल तर हा डायरेक्टली या लाईनवरती डेटा ट्रान्समिट करून हा रिसीव करू शकतो आणि सेम वे सेम टायमिंगला इथला जो ट्रान्समीटर आहे हा पहिल्या रिसिपियंटला डेटा सेंड करू शकतो सो अनदर एक्झाम्पल इज अगेन आवर पी सी सो इन द इन केस ऑफ पी सीज ओवर इथरनेट और ओवर अदर कम्युनिकेशन चॅनल्स वी कॅन सायमटेनियसली सेंड अँड रिसीव डेटा so that is why this is a full duplex communication and the second type of classification is analog signals or digital signals so basically when we say analog signal so this kind of signals we uh, generally interpret as uh, analog signals signals which are

म्हणजे वेव इथं जर आपण बघितलं तरी दिस इज अ सिंगल फ्रिक्वेन्सी वेव ज्याच्यामध्ये ॲट धिस पॉईंट वी कॅन से लेट से दिस इज झिरो ओल्ट अँड लेट से दिस इज फाईव्ह ओल्ट तर झिरो टू फाईव्ह ओल्टला जाण्यासाठी जो सिग्नल आहे तो कंटिन्युअसली असा कंटिन्युअसली बट स्मूथली व्हॅरी होताना आपल्याला दिसतोय सो दिस इज नॉट कॉन्स्टंट दिस इज ऑलवेज व्हॅरिंग स्मूथली अँड कंटिन्युअसली देन अगेन दिस इज अ वॉईस सिग्नल जो आपला ऑडिओ सिग्नल आहे त्या ऑडिओ सिग्नलचं एक एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये आपलं पिचमध्ये जसे जसे व्हेरिएशन होतील तस तसे हा जो सिग्नल आहे तो व्हॅरी होत असतो देन थर्ड वन इज एक्झाम्पल ऑफ व्हिडिओ सिग्नल वेअर जो व्हिडिओ सिग्नल आहे आता इथे हे सिंक सिंक्रोनायशन पल्सेस असतात व्हिडिओ सिग्नलमध्ये त्या आफ्टर दिस पल्स देर इज अ लाईट व्हेरिएशन म्हणजे जो आपण व्हिडिओ सिग्नल जो असतो तो बेसिकली कॅमेरा जो आहे तो लाईट व्हेरिएशन कॅप्चर करत असतो तर ते लाईट वेरिएशन जे जे सिग्नल आहेत ते वेरिएशन्स इज अगेन एक्झाम्पल ऑफ ॲनालॉग सिग्नल सो दिस वे वी कॅन से अ स्मूथली अँड कंटिन्युअसली वॅरिंग व्होल्टेज ऑर ॲनालॉग वोल्टेज ऑर करंट सिग्नल्स आर ॲनॉलॉग सिग्नल्स देन सेकंड टाईप ऑफ सिग्नल इज डिजिटल सिग्नल सो वॉट इज डिजिटल सिग्नल सो डिजिटल डिजिटल सिग्नल इन कॉन्ट्रास्ट टू अॅनॉलॉग सिग्नल डू नॉट व्हॅरी कंटिन्युअसली बट दे चेंज इन स्टेप ऑर इन डिस्क्रिट इन्क्रीमेंट्स म्हणजे यांचा डिजिटल सिग्नल जे आहेत ते अॅनालॉग सिग्नलसारखे कंटिन्युअस व्हॅरी होत नाही बट दे डिस्क्रिटली और इन स्टेप्समध्ये ते चेंज होत असतात म्हणजे जर आपण जर बघितलं की दिस इज अ स्क्वेअर वेव्ह वेअर वॉट ॲपन्स इनिशियली झिरो सिग्नल असेल तर तो सडनली वन होतो, होतो आणि त्याचा जो काही स्टेप आहे ती चेंज करतो सो अगेन हिअर इट हाज चेंज फ्रॉम वन टू झिरो झिरो टू वन वन टू झिरो सेम वे आता याच्यामध्ये टेलेग्राफ म्हणून एक एक्झाम्पल एक एक आपण बघू शकतो आता मोस्टली हे जे होतं हे बायनरी सिस्टीमचं एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये झिरो आणि वन हे दोनच सिग्नल मोस्टली आपल्याला डिजिटल सिग्नलमध्ये बघायला मिळतात बट देअर कॅन बी अदर टू स्टेट्स म्हणजे वेअर टू डिफरंट व्होल्टेजेस आर कंटिन्युअसली यूज्ड म्हणजे लेट्स ए मायनस ट्वेंटी फाईव्ह होल्ट लाईक थ्री टू मायनस थ्री टू मायनस ट्वेंटी फाईव्ह होल्ट इज अगेन वन सिग्नल अँड अनदर स्टेट विल बी प्लस थ्री टू प्लस ट्वेंटी फाईव्ह म्हणजे हे या दोन स्टेपमध्येच तुमचा सिग्नल राहील म्हणून याला अगेन अ डिजिटल सिग्नल म्हटला विच विल बी हॅविंग ओनली टू स्टेट्स सो देर इज वन एक्झाम्पल लाईक टेलिग्राफ यूज फॉर मोर मोर्स कोड मोर्स कोड म्हणजे मूवीजमध्ये तुम्ही कधी बघितलं असेल की एक सिंग सिंगल असा ट्रांसमीटर असतो जो कंटिन्युअसली ते बटन टाईप बटन जे असतात ते कंटिन्युअसली प्रेस करत असतात ज्याच्यावरती शॉर्ट आणि लॉंग सिग्नल्स ज्याला की डॉट आणि डॅश असं म्हटलं जातं ते सेंड केले जातात सो जुन्या काळामध्ये ज्यावेळेस आपण म्हणू शकतो की वर्ल्ड वॉर फर्स्ट वर्ल्ड वॉरच्या काळामध्ये याचा जनरली फार यूज केला गेला कम्युनिकेट करण्यासाठी सो ज्याच्यामध्ये लेटर्स आणि जे नंबर्स आहेत ते युझिंग मोर्स कोड नॉर्मली सेंड केले जातात तर त्याच्यामध्ये मार्क आणि स्पेस असे सिग्नल्स असतात म्हणजे हे दोनच सिग्नल असतात मार्क आणि स्पेस सो दिस टर्म्स ॲज अ लेटर ऑर अ कॅरेक्टर ऑर अ नंबर विच कॅन बी सेंट ओवर वायर सो अगेन द सेम मोर्स कोड कॅन बी ट्रान्सफर्ड यूजिंग रेडिओ टेलिग्राफी बट त्याच्यामध्ये जी काही वेव असते ती वेव ही टर्न ऑन किंवा टर्न ऑफ केली जाते फॉर अ शॉर्ट और लागर ड्युरेशन सो या शॉर्ट ड्युरेशनसाठी वेव तुमची लेट्स से इथे ऑन आहे आणि इथे ऑफ झाली सो दॅट इज अ डॉट पॅटर्न आणि अगेन डॅश पॅटर्नसाठी एवढ्या लॉंग ड्युरेशनसाठी वेव तुमची ऑन असेल इथे परत ती ऑफ झाली आहे सो धिस इज अ डॅश पॅटर्न सो धिस इज हाऊ अ लेटर कॅन बी सेंड युजिंग अ रेडिओ टेलिग्राफी

इट रिमेन लो मीन्स वन झिरो झिरो वन झिरो अँड सो ऑन सो अशा पद्धतीने झिरो टू फाय वोल्टमधला हा जो काही सिग्नल आहे हा कंटिन्युअसली वी युजिंग अ बायनरी कोड सिरेली एका लाईनवरती ट्रान्समिट केला सो दिस इज हाऊ वी कॅन ट्रान्समीट ऑर यूजड डिजिटल सिग्नल्स इन कम्युनिकेशन सो देर आर अगेन

ॲज इट इज विदाऊट मॉडिफाईंग आपण ज्यावेळेस ट्रान्समिट करत करतो त्यावेळेस त्याला बेसबँड ट्रान्समिशन म्हटलं जातं मीन्स पोटिंग द ओरिजिनल वॉइस व्हिडिओ ऑर डिजिटल सिग्नल डायरेक्टली विदाउट मॉडिफाईंग इन टू द मीडियम दॅट इज बेसबँड ट्रान्समिशन तर याच्यामध्ये कुठलंही मॉड्युलेशन इन्वॉल्व नसतं मॉड्युलेशन म्हणजे काय आपण पुढच्या एका स्लाईडमध्ये बघणार आहोत सो धिस इज अ Baseband transmission does not have this modulation that is why we are using this term without modifying so the signal is transmitted as it is over the wire. So in some of the telephone or intercom systems, the voice itself as it is placed on the wires and transmitter over some distance to the receiver so basically it is not used for a longer डिस्टन्स बट फॉर अ शॉर्टर डिस्टन्स म्हणजे छोट्या डिस्टन्ससाठी जनरली आपण डायरेक्ट व्हॉइस वायरवरती प्लेस करून तो अदर एंडला रिसीव केला जातो अँड इन कंप्युटर नेटवर्क्स डिजिटल सिग्नल्स आर अप्लाइड डायरेक्टली टू द को ॲक्स एल ऑर ट्विस्टेड पेअर केबल्स फॉर ट्रान्समिशन टू अनदर कम्प्युटर म्हणजे कम्प्युटरमध्ये देखील नॉर्मली जे काही इथरनेटचं एक्झाम्पल जर आपण घेतलं तर याच्यामध्ये डिजिटल सिग्नल्स विदाऊट एनी मॉ मॉड्युलेशन डायरेक्टली जी आपली केबल असते त्या केबलवरती अप्लाय करून ऑदर एंडला जो काही कम्प्युटर असेल त्याला ट्रान्समिट केलं जातं आता याच्यामध्ये जनरली आ, इतरनेट हे जे एक्झाम्पल आहे ते आपण यूज करतो सो दिस इज आउ द बेसबँड ट्रान्समिशन हॅपन्स सो याच्यामध्ये कुठलंही मॉड्युलेशन होत नाही आणि ओरिजिनल सिंग सिग्नल जो आहे तो ॲज इट इज ट्रान्सफर केला जातो So, whereas in case of broadband, <coughs> what happens? The modulation uh, is always used to transmit a signal to the rece receiver end. So, the definition is like modulation is the process of having a baseband signal. Baseband signal is nothing but our original voice, video, or digital data. So, this uh, signal modify another high frequency signal that is the carrier wave so this basic sig basic signal or original signal modifies the another high frequency signal which we call as a carrier signal and then the baseband signal to be sent is said to be imp superimposed upon the carrier using a modulator means this baseband sing baseband single signal is sent or is superimposed upon the carrier using a modulator means we can say like this is our voice or other intelligent signal it has been sent to the modulator and then this modulator is also having this uh, input as this high frequency carrier oscillator so this is a carrier wave which is of high frequency this this comes uh, in the modulator and this here is our original data so these both signals get mixed in which what happens on this carrier signal this our original signals get superimposed and then it gets transmitted over the antenna so this is nothing but a broadband transmission java secada data a long distance worthy communicate karaja say so हा जो सिग्नल आहे हा बेसिकली वीक सिग्नल असतो सो so, हा वीक सिग्नल लॉंगर डिस्टन्ससाठी ट्रॅव्हल होऊ शकत नाही मग याची पावर कशी वाढवायची तर तो हाय फ्रिक्वेन्सी एक सिग्नल घेतला जातो ज्याला कॅरियर सिग्नल किंवा कॅरियर वेव्ह म्हणतात ह्या कॅरियर वेव्हवरती हा जो ओरिजनल सिग्नल आहे तो सिपो सुपर इम्पोज केला जातो त्याच्यावरती ॲड केला जातो आणि मग ते दोन्ही जो काही सिग्नल असेल म्हणजे आता इथे मॉड्युलेटेड कॅरियर सिग्नल आपल्याला मिळतो ज्याच्यावरती ओरिजिनल डेटा आपला सुपर इम्पोज केलेला आहे आणि हा जो डेटा आहे तो युझिंग एकदा ॲम्प्लिफाय करून मग ओवर द अँटीना ट्रान्समिट केला जातो ज्याच्याने आपल्या ओरिजिनल डेटाची पावर वाढलेली आहे आणि हा ओवर द एअर ट्रान्समिट केलेला आहे सो दिस इज हाऊ द ब्रॉडबँड ट्रान्समिशन हॅपन्स सो दॅट वॉज about our uh, broadband and baseband transmission so stay tuned for the next updates on the other videos still then keep watching thank you